असदुद्दीन ओवैसी यांनी औरंगाचं कौतुक केलं, समर्थन केलं अशी चर्चा सुरू होती, मात्र ओवैसींनी औरंगाचं समर्थन केल्याचा दावा फेटाळला आहे। या व्हिडिओची चौकशी सुरू आहे। जय महाराष्ट्र या ध्वनी चित्रफितीची पुष्टी करत नाही। तीसरी बात सुनिए, अभी तीसरी बात ये है। नहीं नहीं हाँ रहेंगे रहेंगे दोस्तों और बुजुर्गों, तीसरी बात ये है, तीसरी बात सुनिए, अभी तीसरी बात ये है। नहीं नहीं या संपूर्ण प्रकरणावर ओवीसी यांनी काय उत्तर दिलाय ते सुद्धा आपण पाहूयात। झूठ चलाते आप लोग दोनों चैनल वाले, केस बुक करूंगा आप लोगों पे, जवाब दे सकते हो उसका। कम से कम झूठ तो मत चलाओ, बोलो तुम्हारे एडिटर को कितनी झूठ चलाएंगे, कितनी नफरत करेंगे तुम मुसलमानों से। क्यों झूठ चलाते तुम, सुने तुम वहां पे पुलिस नहीं थी वहां पे, झूठ पे झूठ चलाए तुम दोनों चैनल वाले। शर्म आना आप लोगों को, हटाइए जाइए, झूठ बोल रहे हैं आप, झूठ बोल रहे हैं आप, केस बुक करूंगा आप पे, नोटिस भी आता हूं मैं। शर्म आनी चाहिए तुम लोगों को, इतना झूठ बोल रहे हैं। यावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि संभाजी राजे यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे, ते सुद्धा आपण पाहूयात। जे हे तुम्ही नाकारू शकता का की शिवाजी महाराजांना सगळ्यात जास्त अपमान केवळ शिवाजी महाराजांना मारण्याचा सुद्धा नियोजन या माणसाने केलं होतं, और त्या माणसाने संभाजी महाराजांची हत्या केली, खून केला, ताराराणींनी 7 वर्ष 1707 लढा दिला, या या माणसाचा उदाहरण। औरंगाच्या औलादी पैदा कुठनं झाल्या? शेवटी महाराष्ट्रात आणि देशात औरंगजेबाचं रक्त कोणामध्येच नाहीये। या ठिकाणचे जे मुस्लिम देखील आहेत तेही औरंगजेबाचे वंशज नाही आहेत। औरंगजेब हा या देशावर राज्य करण्याकरता, हिंदूंवर अत्याचार करण्याकरता, आमच्या माता बहिणींची आबरू लुटण्याकरता त्या ठिकाणी आला होता। त्याच्या अत्याचाराच्या गाथा या हजारो पानं लिहिता येतील इतक्या त्याच्या अत्याचाराच्या गाथा आहेत।